जशी जशी जागृती होईल तसा तसा त्याचा परिणाम बघायला मिळेल. आणि तुम्ही खूप आशावादी इथे चित्र मांडलेलं आहे की यांचेही पुतळे फेकून दिल्या जातील. जेव्हा तुम्ही हे आंदोलन सुरू केलं लिखाणाच्या माध्यमातून, आणि तो इतिहास आहे की मध्ययुगीन भारताचा इतिहास लिहित असताना तुम्ही नेमकं ब्राह्मणांना, जे ब्राह्मणाने तुमच्या लिखाणाची जी धास्ती घेतली होती, जी धडकी भरलेली होती, त्या लिखाणाच्या आधारावरच, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्यासोबत मी चर्चा केली तर प्रके यात्रेंनी त्याच्यावर मालिका सुरू केली, धडकी भरणार असं लिखाण कोणतं होतं ज्यातून ब्राह्मण घाबरलेला होता, भट ब्राह्मण घाबरलेला होता? धडकी भरणार लिखाण मी सुरुवातीला भीतभीतच केलेला आहे, बरं मान्य करतो. कारण ब्राह्मणांना मनुवाद्यांना दुखवून माणूस टिकू शकत नाही, माझा सर्वनाश करायचा हे त्यांच्या मनात होत. तर अशा ह्याच्यामध्ये मी कुणबी असून इतिहास लिहिला, एवढा मोठा इतिहास लिहिला, हेच त्यांना धडकी भरणार होत, हेच त्यांना धडकी. कारण तुम्ही फक्त शेती करावी, आमची घरं झाडावी आणि आमचं आम्हाला अन्नधान्य पुरवावं, फळं सगळं पुरवावं अशी त्यांची अपेक्षा होती. कुणब्याच्या पोरानं शिकावं ना पुन्हा इतिहास लिहावा, हे तर त्यांच्या कला. आणि म्हणून त्यांचं मूळ दुखणं हे होतं, त्यांची मूळ जी मूळव्याध होती ती ही होती की कुणब्याच्या पोरांनी एवढा मोठा इतिहासाचा ग्रंथ आणि तो चालून राहिला. आज 50,000 वर त्याच्या प्रती निघाल्यात पुनर्मुद्र, आणि 52,000-53,000 जवळजवळ 50 वर्ष त्याला झाले. आणि त्याच्याही पेक्षा माझा जो अमेरिकेचा इतिहास आहे तो खरोखरच अभ्यास करण्यालायक आहे. तर हा अमेरिकेचा इतिहास मी अमेरिकेत लिहायला सुरुवात केली तर यासाठी की भारतीय बहुजन समाजाला काय हवं आणि अमेरिका कशी आहे आणि अमेरिका महासत्ता कशी होईल या दृष्टीने मी अमेरिकेचा इतिहास. अनेकदा आज आपल्याला म्हणतात की ओबामाही म्हणत होता आणि ट्रम्पही म्हणतो की भारतीयांनी आमच्या नोकऱ्या घेतल्या, भारतीयांनी आमच्या नोकऱ्या घेतल्या. त्याचप्रमाणे, कारण भारतीयांनी का घेतल्या तर अमेरिकन कंपनीमध्ये 10 लाख पगार द्यावा लागतो अमेरिकनांना, तर तो माणूस तो सॉफ्टवेअर इंजिनियर इथे 4 लाखात मिळतो त्यांना, तर त्या कशा घेणार नाही. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा माल जर आपण अमेरिकेत पाठवला तर जिथे 2 रुपयाचं केळ आहे ते आज अमेरिकेमध्ये 30-25 रुपयाला मिळतं. पण शेतकरीच अडाणी असल्यामुळे तो ते करू शकत नाही, आणि त्यामुळे नाही तर आमचं मार्केट भारतीय शेतकऱ्यांनी घेतलं असं ते म्हणू शकले असते. तर अशा अवस्थेमध्ये आपल्या देशामध्ये खूप आहे असं, आपलं हवामान चांगलं आहे, आपलं वेदर आणि आपल्याकडे पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा अतिशय समृद्ध आपला देश आहे. इथं समुद्र किनाराही आहे आणि पर्वतही आहे, वाळवंटही आहे, जंगलही आहे, सगळ्या तऱ्हेनं आपला देश समृद्ध आहे. म्हणून लोकसंख्याही आहे तर, पण इथे काय कमी आहे तर स्वच्छता आणि संरक्षण सुरक्षितता ही नाही आपल्या देशात, स्वच्छता आणि सुरक्षितता नाही. आणि बाकीच ठीक आहे, कोरोना वगैरे म्हणतो